हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इकडे आता मी गव्हाचा एक काड्या घेतलेला आहे, आणि हे जे गहू आहेत ना ते मी 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत. आणि हे गहू खपली गहू आहेत, कारण आपले साधे गहू नाही आहेत. ते खपली गहू वेगळे असतात, आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत खपली गहू कसे असतात ते. आणि इकडे बघा, मी 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत चांगले, आणि आत्तासुद्धा मी त्यातलं सगळं पाणी काढून ते स्वच्छ धुवून घेतलेत, म्हणजे जेणेकरून की वास येत नाही आपल्या गव्हांचा. चांगले धुवून घ्यायच्या नंतर त्याचा चेक काढायला घ्यायचा आहे. हे बघा, इतका छान असा भिजलेला आहे गहू. आणि इकडे हे बघा, असा चेक बाहेर येतो या. आणि हा खपली गहू आहे ना, तो फक्त 3 दिवसाच्या वर अजिबात भिजवायचा नाही आहे, 3 दिवस फक्त भिजवायचा आहे. आणि तुम्ही घरचे लेगोर, म्हणजे आपण चपातीचे जे गहू असतात ना असे साधे दुसरे, ते 4 दिवस भिजवले तरी चालतात. पण हे गहू ना 3 दिवस भिजवायचे असतात, 3 दिवसाच्या पुढे अजिबात नाहीत भिजवायचे. आणि इकडे बघा, आता हे मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे गहू काढून घेतलेले आहेत, आणि आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे 1/2 ग्लास. तर जास्त पण नाही पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकलं की मग ते मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येतं, त्याच्यामुळे तो सगळा चिक बाहेर पडतो. त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं. आता हे मिक्सरला मी 2 घेरे घेतलेले आहेत. हे बघा, जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं, आपल्याला मिडियम ठेवायचं आहे, जेणेकरून तो गहू सगळा फुटला पाहिजे, म्हणजे त्यातला सगळा चिक आपल्याला भेटतो. आणि जास्त बारीक केलं तर मग कोरोड्याच्या लालसर अशा होतात ना, त्याच्यामुळे जास्त काही बारीक करायचं नाही आहे आपल्याला. हे बघा, असं आपल्याला आपलं मिडियम आपलं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गहू एका गव्हाचे आपल्याला दोन तुकड्याशी झाले पाहिजेत असे. तर असे आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर आता इकडे सगळं असं मी हे बघा, आता स्टीलचा डबा घेतला आहे मी, आणि त्यात आता हे सगळं मी आता असं बारीक करून मिश्रण सगळं हे टाकून घेणार आहे ह्याच्यात. आणि सगळा गहू आता इकडे मी असा सगळा बारीक करून घेते, आणि एकदमच बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. एकदा आपण गहू जर बारीक करायला घेतलं ना, तर सगळा गहू आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे, कारण नंतर काय होतं ना, आपण हातानं आपल्याला ते पिळावं लागतं, त्याच्यामुळे आपले हात वगैरे भरतात, त्याच्यामुळे आपल्याला काय परत फिरवायला येत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळं असं गहू ना मी 3-4 गहू घेतलेले आहेत. तर हे सगळे बघा, असे सगळे मी असे आता बारीक करून घेणार आहे, असे सगळे असे छान असे बारीक करून घ्यायचे असं. हे बघा, इकडे आता माझा पूर्ण डबा भरलेला आहे, मी आता सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता इकडे मी आता ह्याला गाळून घेणार आहे. इकडे पातेलं पण मी घेतलेलं आहे, ते जे आपल्याला जे गहू आहे ना तो इकडे काढून ठेवण्यासाठी. तर इकडे बघा, आता मी टाकी घेतलेली आहे, आणि त्याला असं पांढरी ओढणी बांधून घेतलेली आहे. काय होतं, ओढणी घेतली ना की आपल्याला डबल चेक गळावा लागत नाही, आणि तुम्ही चाळणीनेसुद्धा तुम्ही चाळू शकता, सुजीच्या चाळणीने. पण त्याने काय होतं, एका हाताने पकडायचं, आणि मग ते थोडंफार तरी आपल्याकडून गहू थोडाफार तर खाली पडलं ना, मग ते गहू आपला कोरोडा आपल्याला अल्सर होऊ शकतात. तर त्याच्यामुळे असं छान असं गाळून घ्यायचं आहे इकडे बघा वस्त्रावरती. आणि आता हा सगळा मी चिक गाळून घेते. काय होतं ना, हा असा चिक सगळा गाळून घ्यायचा आहे, जो खाली आपल्याला जो चोथा राहतो ना गव्हाचा, त्यात ते आपल्याला परत 2-3 पाण्याने धुवून तो पण गाळून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यात ना भरपूर चिक राहिलेला असतो. त्याच्यामुळे हे 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे, आणि धुवून घ्यायचा, आणि तो हाताने असा चांगला मुठीत घेऊन चांगला असं पिळून काढायचा आहे गहू आपल्याला बाजूला. आणि त्याच्या पण तुम्ही कोरोड्या सॉरी भातवड्या करू शकता, किंवा मग ते तुम्ही तुमच्या रानात गुरे वगैरे असतील तर मग त्यांना तुम्ही देऊ शकता. तर इकडे बघा, सगळा माझा असा खीस सॉरी चिक काढून झालेला आहे. तर इकडे बघा, आता छान अशा मस्त असा चिक शिजवून घेतलेला आहे मी. सॉरी तो व्हिडिओ नाही तुमच्याशी शेअर करू शकले, कारण मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनीच हे घातलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मला नाही जमलं. आणि असा छान असा चिक शिजवून घेतल्याने बघा, इकडे कोरोड्या 3-4 ह्या कोरोड्या आहेत खपली गव्हांच्या, आणि मी एकटीने घातलेल्या आहेत हे. अशा छान अशा कोरोड्या मी घालून घेतलेल्या आहेत. आणि नेहमी चिक शिजवताना पातळसरच करायचा, गाठी पण होत नाहीत, छान शिजला पण जातो, आणि जास्त वेळ शिजवायचा, त्यामुळे कोरोडे पण खूप छान होते, तुटत नाही काही नाही. ह्या बघा, मी आदल्या दिवशीचा 3-4 ह्या कोरोड्या आहेत, आणि ह्या कोरोड्या मी केल्या, आणि दुसऱ्या दिवशी त्या कोरोड्या केलेल्या होत्या, अशा 1.5 पैल्यांच्या मी कोरोड्या केलेल्या आहेत. तर इकडे बघा, आता मी कपडे वगैरे इकडे इतका पसारा पडलेला होता ना, 2 दिवस मी लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे, एवढ्या सगळ्या कपड्यांच्या गाड्या घालायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होती ही, तर इकडे मी कालच्या कोरोड्या आणून ठेवलेल्या होत्या, ह्या परवाच्या कोरोड्या आहेत ह्या साडीत, आणि तिकडे कालच्या कोरोड्या आहेत. तर आता हे मी वाळवण बाहेर गॅलरीत टाकणार आहे सगळं. हे बघा, कालच्या कोरोड्या इतक्या छान झालेल्या आहेत ना, ह्यात ना अजिबातसुद्धा कोरोड्या एकसुद्धा मोडलेली नाही आहे. आणि इकडे बघा, ह्या परवाच्या कोरोड्या आहेत,
हे बघा अशा पांढरा शुभ्र छान झालेल्या आहेत. आणि चिक्ष जो त्यांना थोडीशी त्यात तुरटी टाकायची, थोडीशी नॉर्मल आपल्याला सुपारी एवढी, म्हणजे खूप पांढरा शुभ्र आपल्या कोरोड्या होतात. कोण असं म्हणणार नाही की ह्या खपली गव्हांच्या कोरोड्या येत आहे म्हणून, इतक्या पांढरा शुभ्र कोरोड्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे. कारण खपली गव्हा असा चॉकलेट असतो ना ब्राऊन कलरचा त्याच्यामुळे. आणि इकडे बघा मी कपडे वगैरे धुवायला घेतलेले आहेत. आता कपडे मशीनला लावणार नाही आहे मी, हाताने धुवून टाकणार आहे. कारण कपडे जरा मशीनला कसं होतं जास्त, कारण भरपूर कपडे आहेत ना त्याला लोड नाही देत मशीनला, त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन हाताने धुवून घ्यायचे कपडे. आणि नंतर मग मशीनला मी सकोळे टाकणार आहे. आणि ही मशीन बघा माझी 5 स्टारची आहे, ती 6 किलोच्या वजनांची आहे त्याच्यामुळे. आता इकडे बघा मी कपडे धुवून घेतली, इकडे सुकवण्यासाठी टाकली कपडे, तिकडे इकडे स्पिनला टाकून घेतलेत कपडे मी. इकडे आता मशीन वगैरे चालू केली, कपडे तिकडे सुकून जातील तोपर्यंत तिकडे झाडू वगैरे तिकडे मारून घेते, थोडाफार पसारा आवरून घेते. आणि काय होतं ना, 2-3 दिवस झालं माझा हे कोरोड्यातच गेला वेळ, त्याच्यामुळे मला बाकीचं काहीच घरात असं आवरेल आलं नाही. आणि काय होतं ना, त्रास होतो मग आपल्याला असं एकटनंच करायचं म्हणलं की, पण ठीक आहे उन्हाळे काम तर आपल्याला महत्त्वाचं आहे पहिलं केलेलं तर. इकडे बघा 9:30 वाजले आहेत आणि किती पसारा आहे, मला हा सगळा पसारा आवरायचा आहे. अजून स्वयंपाक माझा झालेला नाही आहे, तर आता इकडे 12:15 झालेले आहेत, सगळं माझं काम झालेलं आहे. आणि इकडे आता मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर इकडे माझं चाललेले होते 10 पाटी बनवायची, तर इकडे बघा मी असं 10 पाट्याचं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे असं. आणि मी दळण कधीच करत नाही, मी घरात जे पीठं असतात ना आपल्या त्यातच मी थोडी थोडी पीठं घेते, 3-4 पीठं काय असतात ना ते घेते आणि मळते. हे बघा इतकं छान पीठ झालेलं आहे ना, हे बघा अजिबात हाताला पीठ चिटकत नाही आहे, एकदम असं खूप छान पीठ झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी असे हातानं थापून तुम्हाला दाखवत आहे, असं छान असे थापून घ्यायची पीठ. आणि बघा आता खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान पीठ झालेलं आहे हे. तर इकडे असं मी आता सगळी 10 पाटे वगैरे अशी छान अशी थापून घेते आणि अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही आहे पीठ, खूप छान झालेलं आहे. आणि मी पीठ ह्याची नाही, मी रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. कारण आत्ता जे मी मळलेलं आहे ना तेच रेसिपी मी पाठीमागं सोडलेली आहे, म्हणजे त्यात सगळं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे, ज्वारी बाजरी गहू आणि बेसन पीठ. हे बघा हाताला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे. ते 4 पिठे मी घेतलेले आहे, त्याचं प्रमाणसुद्धा मी सांगितलेले आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि असे छान असे मी 10 पाटे करून घेतलेत, त्याला असे होल पाडायचे असे 4-5, म्हणजे काय होतं ह्याच्यात आपण ज्यावेळेस तेल सोडतो ना त्यावेळेस ते चांगले आतून चांगले पचले जातात, त्यासाठी आपल्याला हे होल पाडायचे आहेत. इकडे लोखंडी तव्याला मी इकडे तेल लावून घेतलेलं आहे. आणि लोखंडी तवा 1 नंबर असतो 10 पाट्यांसाठी. आणि इकडे बघा आता असं छान असं 10 पाट्या टाकून घेतलं आणि त्याच्यावरती जे कापड आहे ना त्याच्यावरती कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती असं थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे असं छान असं कापड बाजूला होतं पटकन, म्हणजे 10 पाटी काही आपली मोडत बिटत नाही आहेत, खूप छान होतात अशी. आणि ह्याच्या हे होल आहेत ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे काय होतं खाली तेल गेलं ना की मग चारी बाजूने तेल पण लागलं जातं आणि 10 पाटी पचायला पण छान आपल्याला मदत होते. असं होलने पाडायची नेहमीच 4-5-6 तुम्हाला केवढे पाहिजे तेवढे तुम्ही पाडू शकता. असे छान अशी मी 10 पाटी करून घेतली. आणि इकडे 1 वाजलेला होता, तर कारण मला बरंच उशीर झालेला होता. आणि हे कसं होतं 10 पाटी गरम गरम खायला छान लागतात, त्यामुळे मी दुपारचा बेत केला 10 पाटी बनवायचा. आणि इकडे बघा असं कापडाला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असा गोळा घ्यायचा. इकडे बघा आता त्या पिठाला ना अजिबात पाणी लावायचीसुद्धा गरज नाही, इतकं छान पीठ मी मळलेलं आहे. आणि हे बघा असं हातावरती किती छान होतं, बघा हातालासुद्धा चिटकत नाही अजिबात पीठ, तुम्ही बघू शकता. छान अशी सगळी 10 पाटी अशी छान अशी थापण घेते. चला तर व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज येत राहतील. आणि कमेंटमध्ये मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझे कोरोड्या पण तुम्हाला कशा वाटल्या ते पण सांगा. आणि 10 पाट्यांची रेसिपी माझी कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि छान असे इकडे सुद्धा 10 पाटी छान असे करून घेतलेले आहेत, हे बघा मस्त असे खुशखुशीत कुरकुरीत. आणि पीठ नेहमी मळताना ना असं 5 मिनिटं आपल्याला चांगलं असं पीठ एकजीव करून घ्यायचं, म्हणजे परत आपल्याला पीठ मळावं लागत नाही थापताना, पटकन गोळे करून आपल्याला थापू शकतो आपण. इकडे छान अशी सर्व अशी मी 10 पाटी बघा अशी छान अशी करून घेतली. आणि तिकडे त्याच्यासोबत खायण्यासाठी मी माझ्या मिस्टरांना दही पण आणायला सांगितलेलं, कारण माझ्या लक्षातच नाही दही लावायचं रात्री, त्याच्यामुळे मी त्यांना आणायला सांगितलं. मग इकडे दही 10 पाटी आणि चवळ्यांची उसळ केलेली होती मी,
तो व्हिडिओ तुमच्याशी नाही मी शेअर करू शकले. आता मी समजू शकता कारण मला सकाळपासून खूप धावपळ चाललेली होती. उन्हाळे का म्हटले तर तेवढं चालतं आणि तुम्ही समजू शकता कारण प्रत्येक गृहिणीला माहिती आहे उन्हाळे काम करायचं म्हणलं की म्हणजे भरपूर आपल्याला लोड पडतो त्याच्यामुळे. तर इकडे छान अशी म्हणजे धपाटी करून झाली, या सर्वांनी धपाटी खायला. आणि चला तर मग आता, व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. इकडे मग माझी सर्व धपाटी करून झालेली आहेत, तर गरमागरम आम्ही धपाटी आता जेवायलाच घेणार आहे. आणि बघा छान अशी उसळ. चला तर मग परत भेटूयात, बाय बाय.